मित्रांनो, आज तुमच्यासाठी स्पेशल दोन डिमांडिंग सेम गाड्या घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, मारुती सुझुकी कंपनीच्या मित्रांनो दोन्ही गाड्या आहेत. तर पाहू शकता मित्रांनो, व्हाईट कलर मध्ये ब्रेझा आहे आपल्याकडे, आणि व्हाईट आणि येलो कलर मध्ये ब्रेझा आहे. मित्रांनो, दोन ब्रेझा आहे आपल्याकडे. या दोन्ही गाड्या सेकंड हँड मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे नाशिक इथे. मित्रांनो, तर इंटरेस्टिंग अशा गाड्या आहेत मित्रांनो, कारण ब्रेझा साठी आज खूप डिमांड आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही ब्रेझा जे आहेत दोन्ही डिझेल मध्ये गाडी आहे. मित्रांनो, दोन्ही गाड्या डिझेल मध्ये आहेत. 2019 ची गाडी आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर 2016 ची गाडी आहे. मित्रांनो, तर पूर्णपणे डिटेल आपण पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे जे कस्टमरची रिक्वायरमेंट असते व्हाईट कलरला, तर व्हाईट कलर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि काही जणांची रिक्वायरमेंट असते येलो आणि व्हाईट ड्युअल टोन मध्ये गाडी आहे, तर येलो गाडी सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर ह्या दोन्ही गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो मित्रांनो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, दोन्ही गाड्यांची स्टेपनी अजून खोललेली नाही मित्रांनो. तर नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये दोन्ही गाड्या आहेत. शोरूम हिस्ट्रीला गाडी मित्रांनो, दोन्ही गाड्या तुम्हाला शोरूम हिस्ट्रीला पाहायला मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे व्हाईट कलरची जी आहे ती MH15 गाडी आहे, येलो नंबरची गाडी आहे ती MH48 गाडी आहे पालघर पासिंग मध्ये. सो डबल डिजिट मध्ये गाड्या आहेत. जर नाशिक नंबरमध्ये कोणाला गाडी पाहिजे असेल लोकल नंबरमध्ये, तर व्हाईट कलरमध्ये ऑप्शन उपलब्ध आहे. MH48 या नंबरमध्ये गाडी पाहताय, तर येलो कलरमध्ये ऑप्शन उपलब्ध आहे. सुरुवातीला आपण येलो कलरची ब्रेझाची डिटेल पाहणार आहोत मित्रांनो. ब्रेझाची डिटेल अशी आहे मित्रांनो, 2016 गाडी आहे मित्रांनो, 74,000 किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला चाललेली गाडी आहे मित्रांनो. 2016 ZDF+ टॉप एंड मॉडेल बटन स्टार्ट फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. 9-inch अँड्रॉइड स्क्रीन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. सो आणि जो ओनर आहे मित्रांनो, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. तर छान कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ओव्हरऑल लुक. नॉन ऍक्सिडेंटल गाडी मित्रांनो, स्क्रॅचेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही. आणि शोरूम हिस्ट्रीला 74,000 किलोमीटर झालेली मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे गाडीची ऑफर मित्रांनो, ऑफर जी आहे मित्रांनो, एकदा मी तुम्हाला ह्या दोन्ही गाड्यांची डिटेल सांगतो वन बाय वन, त्याच्यानंतर दोघांची ऑफर मी तुम्हाला सांगतो. पहिला जो पॉईंट आपण चेक करतो, गाडी ऍक्सिडेंटला आहे की नॉन ऍक्सिडेंटला आहे ते एकदा चेक करूया मित्रांनो. बोनेट ओपन करूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बोनेट ओपन केलेलं आहे, आपण सील पाहू शकता. कंपनी सिलेंड मध्ये गाडी आहे, नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे. ऍपरॉन पाहू शकता, ऍपरॉन सुद्धा बनवलेलं नाही मित्रांनो. आणि इंजिनची कंडिशन पहा मित्रांनो, एकदा लिकेज वगैरे तुम्हाला याच्यावर मिळणार नाही. तर 1248 cc इंजिन, डिझेल इंजिन तुम्हाला याच्यावर मिळणार आहे. 4 सिलेंडर 88 BHP पॉवर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. 200 Nm टॉर्क तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर बॅटरीची कंडिशन सुद्धा ठीक अजून व्यवस्थित आहे. एक्साइड कंपनीची बॅटरी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. सो ओव्हरऑल जर समोरून पाहिलं गेलं मित्रांनो, नॉन ऍक्सिडेंटल गाडी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, फ्रंट पासून सुरुवात करूया. फ्रंटला पाहू शकता स्क्रीनवरती स्क्रॅचेस वगैरे मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला. जर विंडशील्ड पाहायला गेलं मित्रांनो, विंडशील्ड ही कंपनीची विंडशील्ड आहे मित्रांनो. ओरिजिनल कास्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. दोन वायपर दिलेत मित्रांनो, दोन वायपर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर बोनेटवरती स्क्रॅचेस वगैरे डेंट वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. खाली आल्यानंतर मित्रांनो, क्रोमची ट्रीटमेंट झालेली हेडलाईट पाहू शकता. हेडलाईटला मित्रांनो क्रोमची ट्रीटमेंट, क्रोमची ॲसेसरीज लावलेली आहे याच्यामध्ये. कारण की मधली जी ग्रील पाहायला गेलं मित्रांनो, क्रोममध्ये आहे मारुती सुझुकीचा लोगो, आणि त्याला एक सूट होईल अशी हेडलाईटला ॲसेसरीज लावलेली मित्रांनो क्रोमची. प्रोजेक्टेड लॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. खाली आल्यानंतर नंबर प्लेटच्या खाली सिल्वर कलरमध्ये तुम्हाला बंपर मिळणार आहे. फॉग लॅम्प तुम्हाला इथं दिलेत, फॉग लॅम्पला सुद्धा क्रोमची ट्रीटमेंट इथं झालेली पाहू शकता तुम्ही. सो हा झाला फ्रंट व्ह्यू मित्रांनो. साईड व्ह्यू मध्ये आपल्याला कुठले फीचर दिलेत, साईड व्ह्यूला आल्यानंतर मित्रांनो पहिली नजर जाते ती म्हणजे टायर वरती. कारण की कस्टमर गाडी घेत आहे, गाडी घेतल्यानंतर टायर चेंज करावं लागणार आहे नाही कस्टमरला, ते चेक करूया आपण. तर टायरची कंडिशन पाहू शकतो मित्रांनो, 70-75% अजून टायरची कंडिशन जी आहे, टायरची जी लाईफ आहे ती शिल्लक आहे अजून. मॅक्विल तुम्हाला याच्या मिळणार आहे. ZDF+ आहे, सर्वात टॉप एंड मॉडेल आहे. मॅक्विल तुम्हाला मिळणार आहे. टायरची जर साईज पाहायला गेलो मित्रांनो, टायरची साईज 215/60 R15 215/60 16 इंचीचे टायर आहे मित्रांनो.
15 बोललो मी सुरुवातीला, पण 16 इंच टायर आहेत, कंडिशन चांगली आहे, DDIS डिझेल इंजिन आहे. मिरर वरती मित्रांनो इंडिकेटर तुम्हाला याच्यावरती मिळणार आहे आणि याला सुद्धा क्रोम लावलेलं आहे मित्रांनो, पाहू शकता. त्यानंतर डोर वायझर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर थंडीच्या याच्यात काय उन्हाच्या याच्यामध्ये डोर वायझरचा यूज होतो मित्रांनो प्रॉपरली. सो इथं सुद्धा क्रोमची लाईन तुम्ही पाहू शकता, दोन्ही डोरला क्रोमची लाईन झालेली आहे आणि तुमचे डोर हँडल जे आहेत त्याला सुद्धा क्रोमची ट्रीटमेंट झालेली आहे मित्रांनो. ऍसेसरीज पूर्णपणे लावलेली आहे याच्यामध्ये. सो साईडला स्क्रॅचेस वगैरे तुम्हाला मिळणार आहे. हा साईडचा व्ह्यू पाहू शकता, रूप पाहू शकता, रूप पाहू शकता, रूप आहे. त्याच्यानंतर वरचा जो रूप आहे तो व्हाईट कलरमध्ये आहे आणि गाडीचा कलर आहे तो येलोमध्ये कलर आहे. तर व्हाईट आणि येलो कॉम्बिनेशन ड्युअल टोनमध्ये गाडी आहे मित्रांनो. मित्रांनो बॅक साईडला आलेलो आपण, बॅक साईडला कुठले फीचर देण्यात आले, कारण ZDF+ सर्वात टॉप एंड मॉडेल आहे. शेजारी पाहू शकता 19 विडिया गाडी आहे मित्रांनो डिझेलमध्ये. तर विडिया आणि ZDF+ फरक कुठला आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ZDF+ला मित्रांनो डिफॉगर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, त्याच्यानंतर रेअर वायपर तुम्हाला मिळणार आहे. तेच जर पाहिलं गेलो तुम्ही विडिया ऑप्शनमध्ये, डिफॉगर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाही, रेअर वायपर सुद्धा मिळणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ब्रेक लाईट तर दोन्हीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. खाली आल्यानंतर सुझुकी कंपनीचा लोगो तुम्हाला मिळणार आहे. ब्रेझाचं बेझिंग तुम्हाला मिळणार आहे क्रोममध्ये. नंबर प्लेट मारुती सुझुकी ZDF+ ऑप्शन बेझिंग इथं तुम्हाला दिलं आहे. टेल लॅम्प पाहू शकता, टेल लॅम्पला क्रोमची जी ट्रीटमेंट आहे क्रोम लावलेलं आहे मित्रांनो, क्रोमची ॲक्सेसरीज इथं लावलेली आहे. सो पार्किंग सेन्सर पाहायला गेलो मित्रांनो, 1, 2, 3, 4 पार्किंग सेन्सर तुम्हाला याच्यात मिळणार आहेत आणि रिव्हर्स कॅमेरा सुद्धा ZDF+ दिलेला आहे मित्रांनो. हा रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला विडिआयमध्ये मिळणार नाही मित्रांनो. सो खाली आल्यानंतर मित्रांनो सिल्वर कलरचं बंपर तुम्हाला मिळणार आहे, रिफ्लेक्टेड 2 रिफ्लेक्टेड तुम्हाला मिळणार आहेत. मागच्या साईडला मित्रांनो ZDF+ आणि विडिआयमध्ये 2 फरक आहेत, ते म्हणजे डिफॉगर आणि रेअर वायपर. त्याच्यामध्ये डिफॉगर आणि रेअर वायपर तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. तो हा झाला मित्रांनो एक्सटेरियर व्ह्यू. मित्रांनो साईड व्ह्यू झाला, फ्रंट व्ह्यू झाला. तर इंटेरियरमध्ये आपल्याला कुठले फीचर्स मिळणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया. इंटेरियरमध्ये मित्रांनो तुम्हाला 4 पॉवर विंडो लॉक अनलॉक आणि विंडो लॉक साठी ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो इथं. तर बॉटल होल्डर साठी जागा, साऊंड सिस्टम दिलेली. त्याच्यानंतर मित्रांनो सीट पाहू शकता, लेदर सीट, सेमी बकेट सीट दिलेले आहे तुम्हाला. हेडरेस्ट 2 आणि मागच्या सीटला सुद्धा 2 हेडरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे सेमी बकेट सीट आहे आणि आर्मरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले मित्रांनो. दोन्ही पण मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम आहे पाहू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो स्टेअरिंगवरती कंट्रोल तुम्हाला कुठले मिळणार आहे, क्रूज कंट्रोल सुद्धा, क्रूज कंट्रोल विडिआयमध्ये तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल विडिआयमध्ये तुम्हाला मिळणार नाही. ZDF+ हा ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. तसं आहे तर बटन स्टार्ट ऑप्शन आहे मित्रांनो, बटन स्टार्ट तुम्हाला ZDF+ ऑप्शन आहे, विडिआयमध्ये तुम्हाला हा मिळणार नाही. त्याच्यानंतर AC तुम्हाला मिळतोय मित्रांनो. AC तो ऑब्विसली सर्व गाड्यांमध्ये AC कॉमन आहे. पार्किंग सेन्सर, पार्किंग लाईट तुमचा इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 9 इंचची अँड्रॉइड स्क्रीन दिसते मित्रांनो, पाहू शकता 9 इंचाची अँड्रॉइड स्क्रीन आहे मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा इन बिल्ट आहे याच्यामध्ये. तर हे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. खाली आल्यानंतर मित्रांनो AC कंट्रोल इथं दिलेलं आहे. तर USB पोर्ट चार्जिंग सॉकेट तुम्हाला दिलेलं आहे. तो ओव्हरऑल जर समोरून पाहिलं गेलं मित्रांनो तर हा गाडीचा लुक आहे मित्रांनो. ZDF+ डॅशबोर्ड जो आहे तो सिंगल कलरमध्ये देण्यात आलेला आहे तुम्हाला. तर मित्रांनो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता, किलोमीटर आपलं पाहायचं राहिलं आहे ऍक्च्युली. तर किलोमीटर, तर गाडी स्टार्ट झालेली आहे आपली. तर किलोमीटर पाहू शकता मित्रांनो 77,047 किलोमीटर झालेले आहे मित्रांनो. तर 77,000 किलोमीटर गाडी झालेली मित्रांनो. तर कीलेस आहे, बटन स्टार्ट आहे मित्रांनो. बटन आणि गाडी स्टार्ट झालेली आहे आपली. तर बंद करायचं म्हटलं तर परत आपल्याला स्विच आपल्याला पुश करावं लागणार आहे. गाडी आपली ऑफ झालेली मित्रांनो. तर बॅक रोला मित्रांनो, बॅक रोला लेदर सीट तुम्हाला सेम कलरमध्ये मिळणार आहे. 2 हेडरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. रेडिंग लॅम्प वरती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. खाली तुम्हाला AC वगैरे याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स मिळणार नाही. सो बॉटल होल्डर आहे मित्रांनो इथे. जास्त फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आले. स्पेसेस गाडी मित्रांनो 3 पॅसेंजर आरामात इथं ट्रॅव्हल करू शकता. ती झाली सेकंड रो मित्रांनो. मित्रांनो बूट पाहूया आपण, कारण 328 लिटरचा बूट तुम्हाला स्पेस तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये. खूप मोठा बूट स्पेस आहे. समोर साऊंड सिस्टम पाहू शकता, ॲम्प्ली ऊपर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. सो त्याच्यानंतर मित्रांनो मागच्या साईडला गाडी लागलेली की नाही ते पण चेक करूया. स्पॉटिंग पाहू शकता, कंपनी स्पॉटिंगमध्ये गाडी आहे. सो ह्या साईडला सुद्धा कंपनी स्पॉटिंग पाहू शकता. सो अशा प्रकारे मित्रांनो ZDF+ 2016 गाडी आहे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहायला गेलं मित्रांनो 200 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप क्रेज आहे ब्रेझा गाडीची. ऑफ रोडिंगसाठी सुद्धा तुम्ही ब्रेझा गाडी चालू शकता. तर मित्रांनो ही होती 2016
जेड एफ प्लस गाड़ी है, सर्व फीचर्स अपन डिटेल्स पाहिलेली मित्रांनो, 2016 सेकंड ओनर 77,000 किलोमीटर झालेली मित्रांनो। तर प्राइस सांगणार आहे मित्रांनो या गाड़ी डिटेल झाल्यानंतर। तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण MH15GX लोकल पासिंग मध्ये गाड़ी आहे ब्रेझा, या गाड़ी डिटेल पाहणार आहोत मित्रांनो। 2019 व्हिडाय मॉडेल आहे मित्रांनो, तर व्हिडाय नंतर जेडआय आणि जेडआय प्लस मॉडेल येतं। तर व्हिडाय गाड़ी आहे, व्हाइट कलर छान कलर मध्ये गाड़ी आहे, ओरिजिनल पेंटला गाड़ी, ओरिजिनल पेंटला गाड़ी आहे मित्रांनो। समोर स्क्रीन पाहू शकता मित्रांनो, स्क्रीन एकदम क्लीन आहे, ओरिजिनल स्क्रीन आहे, दोन वाइपर बंपर डेंट तुम्हाला मिळणार नाही। समोर लुक पाहू शकता मित्रांनो, तो क्रोमची क्रोम मध्ये तुम्हाला ग्रिल मिळणार आहे, लोगो आणि ब्लॅक कलरची ग्रिल तुम्हाला खाली मिळणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टेड लॅम्प येणार नाही मित्रांनो। हेडलाइट जर पाहू शकता मित्रांनो, हेडलाइट जी आहे मित्रांनो हॅलोजन लॅम्प मध्ये हेडलाइट येते। तर जेडीए प्लस मध्ये तुम्हाला प्रोजेक्टेड लॅम्प देण्यात आलेले आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला हॅलोजन लॅम्प इथे देण्यात आलेले मित्रांनो। सो हा झाला फ्रंटचा व्ह्यू मित्रांनो। साइड व्ह्यू पाहायला गेलो मित्रांनो, साइड व्ह्यू मध्ये आपल्याला कुठले फीचर्स मिळणार आहे साइड व्ह्यू मध्ये मित्रांनो? साइड व्ह्यू आल्यानंतर मित्रांनो नजर जाते टायर वरती, कंपनी टायर आहे मित्रांनो, अजून सुद्धा 2019 ची गाडी आहे, MRF कंपनीचे टायर मित्रांनो। आणि मॅक्विल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो, जेडीए प्लस मध्ये आपण मॅक्विल पाहिले तर या गाडीमध्ये मॅक्विल तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। तर व्हील कॅप आहे, मारुती सुझुकी कंपनीची व्हील कॅप आहे। टायरची कंडिशन जर पाहायला गेलो मित्रांनो तर 60-70% अजून लाईफ शिल्लक आहे अजून टायरची। तर मिरर वरती मित्रांनो तुम्हाला इंडिकेटर मिळणार आहे, बॉडी वरती तुम्हाला इंडिकेटर याच्यामध्ये मिळणार आहे। सो ब्लॅक क्लॅडिंगच्या वरती तुम्हाला इंडिकेटर याच्यामध्ये मिळणार आहे DDS। सो डोर वरती तुम्हाला क्रोम ची ट्रीटमेंट झालेली दिसणार नाही, फक्त डोर वायझर दिलेली मित्रांनो, कंपनीचे डोर वायझर येतं फॉर ब्रेझा। सो हा जो आहे, हा जो साइड व्ह्यू पाहू शकतो मित्रांनो छान कंडिशन मध्ये। तर मित्रांनो त्याच्यानंतर बॅक व्ह्यू आपण पाहूया। तर बॅक व्ह्यूला मित्रांनो डिफॉगर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डिफॉगर रेअर वायपर तुम्हाला याच्यात मिळणार नाही मित्रांनो। अँटिना जो आहे तो मित्रांनो समोर पुढे दिलेला आहे, ब्रेक लाईट वरती पाहू शकता आणि टेल लॅम्प LED मध्ये मिळणार नाही तुम्हाला, हॅलोजन मध्ये तुम्हाला टेल लॅम्प तुम्हाला मिळणार आहे। तर क्रोम मध्ये ब्रेझाचं बेझिंग तुम्हाला याच्यात मिळणार आहे, खाली नंबर प्लेट दिलेली आहे मित्रांनो, खाली पार्किंग सेन्सर तुम्हाला 1, 2, 3, 4 पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे। स्क्रॅचेस तुम्हाला बंपर वरती मिळणार नाही याच्यामध्ये। सो खाली ब्लॅक कलरचा बंपर तुम्हाला मिळणार आहे। रिव्हर्स पार्किंग कॅमेरा याच्यामध्ये मिळणार नाही, जेडीए प्लस मध्ये रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये। तर 2019 मॉडेल आहे मित्रांनो हे। मित्रांनो बोनेट ओपन करूया, ऍक्सिडेंट आहे की नॉन ऍक्सिडेंट सील चेक करूया। तर कंपनी सील मध्ये गाडी पाहू शकता, सील आहे, ॲप्रॉन बनवलेला आहे मित्रांनो, क्लीन कंडिशन मध्ये तुम्हाला इंजिन पाहू शकता, लिकेज वगैरे तुम्हाला याच्यात मिळणार नाही मित्रांनो। एक साइड कंपनीची बॅटरी तुम्हाला मिळणार आहे। सो इंजिनची कंडिशन पाहिल्यानंतर मित्रांनो यूज किती झालेला तुम्हाला लक्षात आलंच असेल की एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो, नॉन ऍक्सिडेंटल गाडी तुम्हाला हे मिळणार आहे मित्रांनो, नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे। आणि गाडीची डिटेल मित्रांनो सुरुवातीला सांगायची राहिली तर गाडी 2019 व्हिडाय मॉडेल आहे, किलोमीटर झालेले मित्रांनो 44,000, शोरूम हिस्ट्रीला गाडी चाललेली आहे, ओनर फर्स्ट आहे, इन्शुरन्स दोघांचाही फुल आहे मित्रांनो, दोघांचा इन्शुरन्स तुम्हाला याच्यामध्ये फुल मिळणार आहे। गाडी फर्स्ट ओनर मध्ये आहे, जेड प्लस आहे, ती सेकंड ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो। तर इंटेरियर पाहू मित्रांनो, इंटेरियर कसं दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये, इंटेरियर पाहू शकतो मित्रांनो 2019 मॉडेल आहे। तर क्लीन क्लीन वेल मेंटेन इंटेरियर तुम्हाला याच्यात मिळणार आहे मित्रांनो। आणि सीट पाहू शकता, लेदर सीट तुम्हाला याच्यात मिळणार आहे मित्रांनो, हेडरेस्ट मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता ड्रायव्हर सीटला मित्रांनो टॉयल लावले आहेत मित्रांनो खाली आणि वर, तर प्रॉपर यूज केलेला आहे गाडीचा। सो याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड स्क्रीन तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो, तर रेग्युलर आपली जी आहे ती स्क्रीन तुम्हाला याच्यात मिळणार आहे। त्याच्यानंतर स्टेअरिंग वरती मित्रांनो, स्टेअरिंग वरती तुम्हाला कुठले कंट्रोल तुम्हाला याच्यात मिळणार नाही, कारण की आपण जी पाहिली आधीची ती होती जेडए प्लस, या व्हिडिओ व्हिडिओवरती स्टेअरिंग वरती कंट्रोल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार, तर व्हिडिओवरती तुम्हाला कंट्रोल याच्यावरती मिळणार नाही मित्रांनो। तर हॉर्न चे पाहूया एकदा, तर लाईट डिसेंट असा हॉर्न दिलेला आहे मित्रांनो, नॉर्मल हॉर्न आहे, मॅन्युअल सिस्टम आहे मित्रांनो, ट्रान्समिशन सिस्टम जी आहे ती मॅन्युअल आहे। एसीचे कंट्रोल पाहू शकता, एसीचे कंट्रोल तुम्हाला इथं स्क्रॅचेस वगैरे तुम्हाला याच्यावरती मिळणार नाही, क्लीन आणि डॅशबोर्ड वरती सुद्धा स्क्रॅचेस तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही मित्रांनो। मित्रांनो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं गेलं आपण तर 45,913 किलोमीटर झालेले मित्रांनो, 45,913 किलोमीटर झालेली आहे आणि 42,000 लास्ट सर्व्हिसिंग झालेली आहे मित्रांनो। तर कमी किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्रीला गाडी मित्रांनो पाहू शकता। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला अनालॉग मध्ये मिळणार आहे, डिजिटल मध्ये तुम्हाला किलोमीटर ओढ तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये। बॅक रो सुद्धा पाहू शकता मित्रांनो, क्लीन मध्ये बॅक रो तुम्हाला मिळणार आहे, रेडिंग लॅम्प वरती दिलेला आहे, हेडरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये, दोन हेडरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। स्पेसेस गाडी मित्रांनो, ब्रेझा म्हटलं की स्पेस येतो भरपूर, क्रेटा सारखा स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे।
बूट स्पेस मित्रांनो 328 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला सेम मिळणार आहे दोन्ही ब्रेझामध्ये। सो स्पेसेस अशी गाडी मित्रांनो जेणेकरून तुम्ही गावी जातायत लगेज वगैरे तुमचे 5 ते 6 लगेज आरामात इथं बसणार आहे मित्रांनो, कारण स्पेस बूट स्पेस खूप मोठा ब्रेझामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो स्टेपनी पाहू शकता, स्टेपनी अनयूज स्टेपनी मित्रांनो, अजून स्टेपनीचा यूज सुद्धा झालेला नाही, तर अंदाज लावा की गाडीचा यूज कसा झालेला आहे, कारण ओरिजिनल शोरूमला चाललेली 45,000 किलोमीटर गाडी आहे मित्रांनो। मित्रांनो दोन्ही गाड्यांची डिटेल पाहिलेली आपण, 2016 पण पाहिली, 2019 पाहिली, तर नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे मित्रांनो, आणि विशेष म्हणजे शोरूम हिस्ट्रीला गाडी आहे, दोन्ही गाड्या शोरूम हिस्ट्रीला गाड्या आहेत मित्रांनो, आणि गाडीचं किलोमीटर जे होतं ते 45,000 किलोमीटर या गाडीचं झालेलं आहे मित्रांनो। व्हाईट कलर विडाय गाडीचं 45,000 किलोमीटर झालेली, 42,000 किलोमीटर लास्ट सर्व्हिसिंग झालेली आहे, आणि 77,000 किलोमीटर 2016 गाडीत झालेली आहे मित्रांनो। JDI प्लस टॉप एंड मॉडेल आहे। शेवटचा जो पॉईंट राहिला तो म्हणजे गाडीची प्राईस मित्रांनो, तर गाडीच्या ऑफर प्राईस आहे मित्रांनो, ह्या ज्या मी प्राईस सांगणार आहे मित्रांनो त्या ऑफर प्राईस आहे, तर समोर आल्यानंतर व्यवहारात बसल्यानंतर ह्या प्राईस कमी होणार आहे, तर असं समजू नका ही ऑफर खूप जास्त दिलेली आहे। तर सुरुवातीला आपण JDI प्लसची ऑफर प्राईस आपण पाहू, तर 2016 मॉडेल आहे, किलोमीटर झालेले 77,000 किलोमीटर, सेकंड ओनर गाडी आहे, इन्शुरन्स फुल आहे, गाडीची ऑफर ठेवलेली मित्रांनो 7,80,000 गाडीची ऑफर ठेवली आहे। JDI प्लस मॉडेल बटन स्टार्ट फीचर्स तुम्हाला मिळणार आहे, याच्यामध्ये फुल ॲम्युनिटीज तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। 7,80,000 गाडीची ऑफरमध्ये निगोशिएशन होणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर MH15 विडाई गाडी आहे, 2019 मॉडेल आहे मित्रांनो, गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे, गाडीचं किलोमीटर 45,000 झालेलं आहे, 44,000 ते 45,000 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे, गाडीचा इन्शुरन्स सुद्धा फुल आहे मित्रांनो, दोन्ही गाडीचा इन्शुरन्स फुल आहे। गाडीची ऑफर मित्रांनो, गाडीची ऑफर दिलेली 980,000 गाडीची ऑफर दिलेली, तर या दोन्ही गाड्यांच्या ऑफर ज्या सांगितल्या आहेत मित्रांनो, तर समोर आल्यानंतर ह्या ऑफर कमी होणार आहे, ऑर्डर बसल्यानंतर स्लाईटली निगोशिएशन याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो। तर या दोन्ही ब्रेज छान कंडिशनमध्ये उपलब्ध आहे नाशिक इथे मित्रांनो, जर ज्यांना कुणाला गाडीमध्ये इंटरेस्ट असेल, जे कोणी ब्रेझा पाहताय, तर डिस्प्लेवरती नंबर दिला आहे मित्रांनो, टायटलमध्ये नंबर दिला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिला आहे मित्रांनो, तर नक्की कॉल करा ऑफिस टाईममध्ये मित्रांनो, छान कंडिशनमध्ये गाड्या तुम्हाला नाशिकमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे मी संपवतो, धन्यवाद।